सगळ्यांनाच काहीतरी छंद असतो. सिंधुदुर्गातल्या अभिषेक नार्वेकरांनाही आपल्या छंदापायी आपली नोकरीही सोडली आणि सायकलवरून देशभर भ्रमंती करायला सुरुवात केली आहे. बघूयात त्यांच्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. अभिषेक नार्वेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीत राहणारा सायकलवीर. देशाच्या कोस्टल भागातून तब्बल 8000 किलोमीटरची परिक्रमा करण्यासाठी तो निघालाय. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी तसंच समुद्र किनाऱ्या शेजारच्या हायवेवरील दुर्लक्षित गावं माहिती करून घेण्यासाठी हा अवलिया सध्या प्रवास करतोय. माझं सुरुवात झालेली आहे गुजरात टाऊनमधून. म्हणजे गुजरात आणि पाकिस्तान बॉर्डरवर एक लखपत नावाचं टाऊन आहे, तिथून सुरुवात केलेली आहे मी. आणि तिथून आज इथेपर्यंत मी एक जवळपास 2500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे पूर्ण कोस्टल लाईनने. सो याच्या मागे एक संदेश घेऊन मी चालतोय की स्वच्छ भारत जे मोदीजींनी आपलं ठेवलेलं आहे, ट्रेनिंग झालं पाहिजे की हे सगळं स्वच्छ स्वच्छ काय असतं आणि त्यानंतर मग स्वच्छतेचे मेसेज आपण पास केले पाहिजे. दररोज 100 किलोमीटरचा प्रवास करण्याचा अभिषेकचा संकल्प आहे. आतापर्यंत त्याने 2500 किलोमीटर प्रवास केला आहे. भल्या पहाटे प्रवासाला सुरुवात करायची, वाटेत भेटेल त्या ठिकाणी राहायचं, जेवायचं, तिथली संस्कृती समजून घ्यायची आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागायचं, असा त्याचा दररोजचा दिनक्रम आहे. याआधीही अभिषेकने मनाली ते श्रीनगरपर्यंतचा प्रवास सायकलनेच केलाय. पूर्ण गुजरात ते कन्याकुमारी कोस्टल एरिया आणि कन्याकुमारी ते वेस्ट बेंगॉल बांगलादेशच्या जवळ एक सुंदरबन म्हणून आहे, तिथे एक बखाली नावाचं टाऊन आहे, तिथे माझा टूर एंड होणार आहे. सो हे जवळपास 7500 ते 8000 किलोमीटरचा प्रवास आहे. पाकिस्तानची बॉर्डर लखपत पासून हा प्रवास सुरू झालाय. त्याचा पहिला टप्पा कन्याकुमारी पर्यंतचा आहे आणि त्यानंतर बांगलादेशच्या सुंदरबन जवळ बखारी इथे प्रवासाची सांगता होणार आहे. अभिषेकला त्याच्या या प्रवासासाठी शुभेच्छा. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.